बॅट मधून एक षटकार आलाय. 11 चेंडू त्याने फेस केले, 7 धावसंख्येवर नाबाद खेळतोय. मुजूचा हा चेंडू अगदी यष्ट्यांच्या मधोमध, इथे मात्र लेग बिफोर प्लमच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने केलेला फटका, कार्पेटच्या साह्याने किशोर ज्या ठिकाणीवरती तैनात आहे, केवळ एक धाव जिथे मिळतोय. दंडू मैदानामध्ये दाखल झालेला नवीन फलंदाज विशाखापट्टणम आंध्र प्रदेश हुन हे खेळाडू इथे दाखल झालेत. हा चेंडू उजव्या गेसीच्या बाहेर निघणारा, भन्नाट वेगाने चेंडू इथे हाताची कल्पकता आहे. चेंडू पडल्यानंतर त्याचे बाहेरच्या दिशेने निघणारे पाहायला मिळतात. मुज्जू याच्या गोलंदाजीमध्ये आपण विविधता देखील पाहिली आणि कल्पकता तितकीशी पाहायला मिळते. तो चेंडू वळवू शकतो, यष्ट्यांच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब त्याच्याकडे आहे. भारदार गोलंदाजी तो करतोय. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. उर्वरित काम यष्ट्यांच्या पाठीमागे संदीप पाटील पप्पू चोखरित्या पार पाडत असताना पाहायला मिळतोय. खूप टप्प्याचा हा चेंडू आपण पाहिला, जिथे उसळी घेणारा शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये केवळ एक धाव आली आहे. 43 रन स्कोर कार्ड के ऊपर आहे. 6th ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा प्ले अँड मिस, डायरेक्ट हिट. इथे मात्र खेळाडू रन आउट मैदानामध्ये पाहायला मिळते. दुसरी मॅच तुमच्या समोर आहे. इथे मात्र साईसाठी टाकला गेलेला हा चेंडू ऑन साईडला टिकला, झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.